आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया. गावबंदी असताना गावात गेलेल्या आमदार उदयसिंग राजपूत यांना पिटाळण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड मधली घटना. नेत्यांना गावामध्ये येण्यासाठी मराठा तरुणांचा विरोध. सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेच्या नोकर भरतीला विरोध. मराठा समाजाला डावलून होत असलेली नोकर भरती रद्द करण्याची मागणी. अतिरिक्त आयुक्तांना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा घेराव. खासदार सुप्रिया सुळेंची बारामतीमधील धनगर बांधवांच्या उपोषण स्थळाला भेट. उद्या गोविंद बागेत येणाऱ्या दिवाळी पाडव्याला नेत्यांना अडवण्याचा धनगर बांधवांचा इशारा. सुप्रिया सुळेंची उपोषणकर्त्यांशी चर्चा. 21 नोव्हेंबरला अजित पवार गटाची मुंबईत बैठक. विकास निधीसह विविध विषयांवर आमदार दादांसमोर भूमिका मांडणार. आश्रित केलेला निधी हा मिळाला नसल्यामुळे आमदार नाराज. सूत्रांची माहिती. नामदेव जाधवांनी दाखवलेलं पवारांचं प्रमाणपत्र चुकीचं. पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. तर पवारांच्या प्रमाणपत्रावर मराठा असाच उल्लेख. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. बारामतीमध्ये शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक. शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विश्वस्त यांची सुद्धा बैठकीसाठी हजेरी.